हरिओम श्रीराम अंबज्ञा मी अर्चना विरा अतुल सिंह जोशी मिल परिसर उपासना केंद्र माझा अनुभव आता करोना काळातलाच आहे मागच्या दोन वर्षापूर्वीचा दिवाळीतच्या साधारण आठ दहा दिवस आधी चतुर्थी होती चतुर्थीच्या दिवशी मी सगळ्यांची चतुर्थी असते म्हणून स्वयंपाक करत होते स्वयंपाक करत असताना मी कुकर लावला त्याच्यात वरण भात दोघंही लावलं एका गॅसवर भाजी शिजायला ठेवले आणि कुकर जवळपास अर्धा तास चालला माझा पण त्याची काही शिटी होईना मी आतपाय तोंड धुतले आपण जो दिवा लावला तर मी सगळं केलं दिवा बत्ती केली उपासना झाली हातपाय तोंड धुतले तरी तो कुकर गॅसवरच होता भाजी झाली माझी सगळंच झालं माझ्या सासूबाई तरी मला सांगत होत्या का गर्चना तो कुकर लावलेला आहे तू केव्हा तर त्याची काही शिट्टी वगैरे होत नाही बघत नाही का तू म्हटलं नाही आई होतोय म्हटलं पाणी पडतंय त्याच्यातलं होईल म्हटलं शिटी आता नाही तर तेव्हा असं म्हणून मी त्या कुकरकडे टाळमटाळ केली आणि नंतर भाजी झाली भाजी काढली नंतर मिक्सरमध्ये मी वरणाचं वाटण करायला गेले तेवढ्यात माझे सासरे म्हणजे माझे सासरे कधीच येत नाही किचनमध्ये गरम पाणी घ्यासाठी खालूनच आवाज देतात ते पाणी दे गरम म्हणून पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही पण ते मध्ये येऊन बसलेत किचनमध्ये फुपीवर बसलेत आणि माझ्या सासूबाईंनी पाणी गरम केले म्हणजे त्या वेळेला चारही गॅस चालू होते आमचे किच पाणी गरम केलं आणि पाणी दिलं त्या बाजू लावून गेल्यात सासूबाई आणि मी मिक्सरवरचं वाटण केलं आणि बंद केलं मिक्सर आणि फ्रीज माझ्या सासऱ्यांशी बोलायला लागले आमचे रिलेटिव्ह वारले होते त्यांच्याबद्दल मी त्यांना सांगत होते तेवढ्यात गॅसचा म्हणजे कुकरचा एकदम स्फोट झाला स्फोट झाला म्हणण्यापेक्षा तो कुकर उडला कुकर उडला इतक्या जोरात आवाज झाला तो कुकर उडला आणि चिमणीला लागला आणि चिमणीला लागून त्याची शिट्टी निघून गेली आणि शिट्टी निघाल्यामुळे काय झाला तो कुकर माझ्या पायावर आला सगळी कुकरची जी पूर्ण वरण भाताची जी वाप होती माझ्या दोघं पायांवर आली पूर्ण घरभर वरण भात आणि ते सगळं सगळंच म्हणजे पसरलेलं होतं मुलं बरं नशिबाने वरती होती माझे दोघं मुलं सासूबाई लांब होत्या त्यांना पण काही इजा झाली नाही पण माझे सासरे तिथं बसलेले होते त्या व्हायब्रेशनने काय झालं मी खाली पडले आणि खाली पडल्यानंतर सगळं वरण भात सगळं चिघटून गेलं सगळं ते किचन आमचं आणि माझे सासरे मला उठवायला आले तर माझे सासरेसुद्धा पडून गेले ते एकदम असे घसरून गेले ती चिघट झाल्यामुळे आणि ते कमरेवर पडले कमरेवर पडल्यामुळे मला असं वाटायला लागलं माझं तर मला काही वाटलं नाही पण ते बिचारे गृहस्थ वयस्थ म्हणजे वय झालेलं त्यांचं त्यांना काही मार लागायला नको कमरेला असं मला वाटायचं मी खूप टेन्शनमध्ये त्यावेळेस माझ्या पायाची मला काही फिकिर नाही पण मी त्यांना हे केलं मग माझे मिस्टर म्हणजे जोशी खाली होते ऑफिसमध्ये बसलेले त्यांनी आवाज ऐकताच बरोबर ते वरती आले कॉलनीतले सगळे जमा झाले कारण खूप जोरदार धमाका झाला होता त्यावेळेला मग सगळेजण आले मला उचललं माझ्या सासऱ्यांना उचललं पूर्ण घरभर पायदान टाकलेत म्हणजे त्याच्यावरून पाय ठेवून आम्ही इथं बेडरूममध्ये आलोतो माझ्या नणंदबाई आल्या त्यांनी मला वॉश केलं म्हणजे माझ्या पूर्ण याच्यावर वरण भात ते सांडलेलं होतं माझा पाय त्यावेळेस असं खूप आग मारायला लागलं म्हणजे आपण लेडीजला माहिती ज्यावेळेस पोळी शकतो पोळीची वाप आपल्या बोटांवर जर आली तर किती आग आग मारत हे तर पूर्ण कुकरची जी वाप होती वरण भाताची ती माझी दोघं पायांवर आलेली होती ते सगळं साफ झालं आणि माझी मुलगी आली अनुष्का विराजोशी तिने काय केलं मला उदी लावली आई तू रडू नको उदी लावली मी बापूंची तुला काही होणार नाही मग मी तिला म्हटलं हो बेटा बापू आहे माझं लक्षातच नाही की बापू आहे असं त्यावेळेस आपण गांगरून जातो त्या याच्यात काही झालं म्हणजे बापू आहे असं लक्षात येतच नाही पण तिने मला आठवण करून दिली की आई तू काही टेन्शन घेऊ नको बापू आहेत मी पण म्हटलं हो बापू आहेत पण पाय त्यावेळेस खूप आग मारायला लागला मग माझ्या मिस्टरांनी मला दवाखान्यात नेलं जवळपास प अठरा वीस दिवस माझ्या पायांना पट्टी होती आणि औषधं इंजेक्शन सगळं चालू होते दवाखान्यात ते ॲडमिट होते मी पण ज्यावेळेस तो माझ्या पाय आग मारत होता सुरुवातीला तिने उदी लावल्यानंतर त्यानंतर महिनाभर माझा पाय आग मारलाच नाही मला काहीही त्रास झाला आहे नाही माझं सगळं म्हणजे ते भाजलेला होता माझे दोघंही पाय आतून बाय म्हणजे खालून तळपायांना आणि वरतून सगळीकडनं चाले आलेले होते सगळं व्य म्हणजे हे झालेलं होतं त्याला इन्फेक्शन झालेलं होतं पण मला माझा पाय आग मारलाच नाही का बा बापू होते म्हणून बापूंची उद्या लावली माझ्या मुलीने म्हणून बापू आपले सगळे संकट आपल्यावर घेत असतात हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत